नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सामाजिक परिवर्तनाची संकल्पना याच्याविषयी बोलत आहोत। तर आज आपण सामाजिक परिवर्तनाच्या व्याख्या अभ्यासणार आहोत। आता इथं पहिली व्याख्या आहे डॉक्टर हॅरी जॉन्सन। काय म्हणतात बघा, तो हॅरी जॉन्सन म्हणतात, समाज रचनेत घडून येणारा बदल हा सामाजिक परिवर्तनाचा मूलभूत अर्थ होय। आणि दुसरा स्पेन्सर, सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक विकास होय। आता या दोन्ही व्याख्या समजून घेत असताना आपल्याला काय करावं लागेल बघ। पहिली व्याख्या आपण समाज रचनेत घडून येणारा बदल, तर समाजाची रचना, समाजाची रचना कशी असते, समाजाच्या चालीरीती काय आहेत, समाजाची संस्कृती काय आहे, ह्या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला, आत्ता आपण स्वातंत्र्योत्तर भारतात आपण जगत आहोत। जवळजवळ 74 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाले। आजही तुम्हाला या समाजामध्ये आज जवळजवळ 75 वर्षाचा काळ इथं लुटून गेलेला आहे। आणि आज जर आपण स्वातंत्र्यपूर्वीचा काळ विचार केला, ज्यावेळी पारतंत्र्यात होतो, त्यावेळी साधा एक उदाहरण घ्या, शिक्षण। शिक्षण नेमकं कोणत्या वर्गाला घ्यायचं होतं, शिक्षण नेमकं कोणता वर्ग घेऊ शकतो, त्या काळी मध्यम वर्ग किंवा 3 वर्ण होते, उच्च वर्ण आणि कनिष्ठ वर्ण आपण म्हणू। एक मध्यम वर्ग होता, उच्च वर्ग होता आणि कनिष्ठ वर्ग, असे 3 विभागात आपला समाज विभागला होता। आता उच्चवर्णीय म्हणजे कोण, तर ब्राह्मण। जे काही शिक्षण आहे ते शिक्षण फक्त ब्राह्मणांनी घ्यायचं आणि शूद्रांनी काय घ्यायचं, शिक्षण घ्यायचं नाही। शूद्रांना पूर्णपणे शिक्षणाचा अधिकार नव्हता। पण जसा बदल होत गेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, राजा राममोहन राय, अशी एक कित्येक आपण नावं घेऊ शकतो। त्या लोकांच्या प्रयत्नामुळेच काय आहे, शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येक लोकांच्यापर्यंत इथं पोचलेला तुम्हाला पाहायला मिळेल। प्रत्येक कोणत्या समाजातील कोणताही घटक समाजापासून वंचित राहता कामा, समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहता कामा नाही, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांनी शिक्षणाचा प्रसारसुद्धा इथं केलेला आहे। मग हा इथं बदल, आणि त्यांनी प्रसार केल्यामुळं काय झालं, तर शिक्षण हे तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचले आणि शिक्षणामुळं त्यांचं जीवन, त्यांचं राहणीमान पूर्णपणे इथं बदलून गेलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। मग ही समाजाची रचना आहे, ही समाजाची रचना, तशी ह्या रचनेमध्ये सुद्धा इथं बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल। इथं नक्कीच ती इथं बदललेली आहे। आणि मग आणखी उदाहरण द्यायचं असेल तर मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, इव्हन स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या। त्यांना मात्र चूल आणि मूल ह्या दोनच गोष्टी कराव्या लागायच्या। स्त्रीकडे एक उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जायचं, स्त्रीला समाजामध्ये कोणतंही महत्त्वाचं स्थान इथं नव्हतं। पण शिक्षणामुळं आज तुम्हाला पाहायला मिळेल की स्त्रिया ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काय करतायत, इथं काम करतायत। इव्हन प्रसंगी त्या पुरुषांच्यापेक्षा एक काकण चढच असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। पुरुषांच्यापेक्षा आज त्या वरचढ आहे, पुरुषांच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्या आज इथं चांगलं काम करताना पाहायला मिळतील। हा इथं बदल आहे, हा बदल, याच बद्दल आपण काय म्हणतो, सामाजिक परिवर्तन म्हणतो, किंवा समाज रचनेत घडून येणारा हा बदल जो आहे, हा बदल इथं आमूलाग्र ठरतो। आणि म्हणून डॉक्टर हॅरी जॉन्सन यांची व्याख्यासुद्धा अतिशय योग्य असलेली आपल्याला पाहायला मिळेल। समाज रचनेत घडून येणारा बदल हा सामाजिक परिवर्तनाचा मूलभूत अर्थ होय। आता दुसरी व्याख्या बघा, स्पेन्सर, सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक विकास, विकास म्हणजे डेव्हलपमेंट। आता विकास होणं, शरीराचा विकास होणं, मनाचा विकास होणं, बुद्धीचा विकास होणं, तसंच समाजाचा सुद्धा विकास होणं हे सुद्धा गरजेचं आहे। आता शिक्षण जर आपण म्हटलं, जर एक व्यक्ती शिकली तर त्याचं संपूर्ण ते एकटा पुढे जातो, पण जर
एकच घर आपण पुढे जात पुढे नेतो असं आपण म्हणूया. पण जर एक मुलगी शिकली तर काय होईल, एक मुलगी हे दोन घरं सुधारते. पहिलं घर आपलं स्वतःचं घर सुधारते, त्यानंतर दुसरं घर म्हणजे ते तिचं नवऱ्याचं घर किंवा तिचं सासर, हे तिचं सासर इथं नक्की सुधारण्याचं काम करते. म्हणजेच इथं काय होतो, विकास होतो. इथं विकास घडवण्याचं काम इथं शिक्षण करत आहे आणि शिक्षणामुळेच ही गोष्ट साध्य होऊ शकते. शिक्षणामुळेच सामाजिक परिवर्तन इथं घडून येतं. आणि जर समाजाचा विकास करायचा आहे, समाजाला पुढे न्यायचं आहे, तर नक्कीच इथं शिक्षण असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सामाजिक परिवर्तन होणं हा तिथं गरजेचं असलं तुम्हाला पाहायला मिळेल. ते बघा, आता इथं लक्षात ठेवा असं एक तुम्हाला दिलं आहे, सामाजिक व्यवस्था म्हणजे परस्पर संबंधित आणि परस्परावलंबी घटकांचा संच होय. उदाहरणार्थ कुटुंब व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि शासन व्यवस्था. व्यवस्था मॅनेजमेंट, व्यवस्था म्हणजे काय, तर परस्पर संबंधित. प्रत्येक संस्था ही आपापसामध्ये इथं रिलेटेड असते तुम्हाला पाहायला मिळेल. कुटुंब व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, शासन व्यवस्था आहे, ह्या प्रत्येक घटकातील सदस्य एकमेकावरती अवलंबून असतात. कुटुंब शिक्षणावरती अवलंबून आहे, शिक्षण व्यवस्थेवरती, शिक्षण व्यवस्था पूर्ण शासन व्यवस्थेवर अवलंबून आहे. परस्परा संबंधित आहे, परस्परा लंबित घटकांचा हा संच होय. या तिन्ही घटकांना मिळून काय बनलेलं आहे, एक सामाजिक व्यवस्था बनलेली तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर बघा, आता ह्याची प्रक्रिया काय असते, सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया. आता एखाद्या समाजाचा विकास करायचा, विकास करत असताना सुरुवातीला सामाजिक कार्य, संरचना, सामाजिक संबंध इत्यादीमध्ये इष्ट बदल इथं घडतो. आता सामाजिक कार्य आपण NSS मार्फत काय करतो, काही सामाजिक कार्य इथं केलेली आहे हा सुद्धा, तशीच तुम्ही समाजामध्ये सुद्धा सामाजिक काही कार्य करू शकता. ब्लड डोनेशन कॅम्प ह्यासुद्धा यासारखे कॅम्प तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर सामाजिक संबंध, हे जे संबंध आहेत याच्यामध्ये इथं बदल घडवणं हे इथं गरजेचं तुम्हाला पाहायला मिळेल. ही पहिली स्टेज असलेली पाहायला आपण म्हणू शकतो. त्यानंतर व्यक्तीच्या अभिवृत्ती, अभिवृत्ती म्हणजे काय, तर समाजातील एका व्यक्तीने ठरवलं की काय करायचं, आपल्याला समाज सुधारायचा आहे, समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचा आहे, तर हे एका व्यक्तीचं काम नाही, तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं त्याला तिथं हातभार लावला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे, तरच हे सगळं घडू शकतं. नाहीतर एकटी व्यक्ती फक्त म्हणते मला सुधारायचं आहे, मला सुधारायचं आहे, आणि दुसरी व्यक्ती म्हणते हा काय सांगतो आहे, तो काय सांगतो आहे, आम्ही सुधारणार नाही, हम नाही सुधरंगे, अशीच अवस्था यांची झालेली आहे. तर मग अशा व्यक्तींना, अशा जर व्यक्तींची विचारधारणा असेल तर तो समाज पुढं जाऊ शकत नाही, समाज इथं पुढं जाणार नाही. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीची अभिवृत्ती, प्रत्येक व्यक्तीचा विचार इथं काय करणं गरजेचं आहे, तो इथं बदलणं गरजेचं आहे. त्यानंतर विविध आंतरक्रिया, आंतरक्रिया समाजातला प्रत्येक घटक परस्परावलंबी. जर कोणी म्हटलं एकटा राहतो किंवा एकट्यानं मी समाज बदलवतो तर असं होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल तर आपल्या गावाला आदर्श गाव बनवायचं आहे, आदर्श गाव बनवायचं आहे. आणि आदर्श गाव बनवत असताना तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा गावात दारूबंदी करावी लागेल, बरोबर. इवन जर कोणाचे लग्न होत असतील, त्या लग्न होत असताना किंवा लग्न करण्या अगोदर नवऱ्याची आणि नवरीची काय HIV टेस्ट आपण करून घेणं बंधनकारक करू शकतो. पण याला जर प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकानं जर संमती दिली तरच हे शक्य आहे, तरच ह्या गोष्टी शक्य आहेत. मग गावामध्ये होणारा पाण्याचा अपव्यय असेल, त्यानंतर पावसाचं पाणी असेल, ते पावसाचं वाया जाणारं पाणी हे सुद्धा इथं वाचवणं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि गावाला एक आदर्श गाव बनवण्यासाठी इथं प्रत्येक नागरिकानं आपापल्या परीने इथं समाज ह्या कार्यामध्ये इथं सहभागी होणं अपेक्षित आहे, सहभागी होणं गरजेचं आहे, तरच आपलं गाव आदर्श इथं बनवू शकतो. मग ह्या ज्या ह्या आंतरक्रिया आहेत, एक गावातले प्रत्येक लोक, प्रत्येक लोकांच्यामध्ये असणारी एकजूट भावना, संघटना जी असेल त्या संघटनासुद्धा एकत्र असणं गरजेचं आहे. आणि हे सगळं घडून येण्यासाठी, घडवण्यासाठी त्या व्यक्तींच्या वैचारिक स्वरूपामध्ये इथं परिवर्तन घडवून आणणं गरजेचं आहे. लोकांचे विचार बदलवणं हे इथं गरजेचं आहे.
त्यामध्ये समाज सांस्कृतिक असेल, सामाजिक संघटन यामध्ये सुद्धा इथं बदल होत असतात. जर एका व्यक्तीने ठरवलं की इथं पास होत जाऊन काय होते काय होईल, तिथल्या समाजातल्या संस्कृती असेल, सामाजिक संघटना असतील, ह्यासुद्धा इथं नक्कीच इथे एकत्र येतील. आता उदाहरण बघा, मगाशीच मी तुम्हाला दिलं होतं, पूर्वीच्या काळी पती आणि पत्नी यांचे नातेसंबंध वेगळ्या स्वरूपाचे होते. पती हा कुटुंबातील कर्ता होता, इवन पितृसत्ताक पद्धती होती. पुरुष कमवता होता आणि स्त्री काय, स्त्रियांनी काय करायचं, फक्त गृहिणी या नात्याने त्यांनी चूल आणि मूल ही दोनच कामे इथं करावी लागायची. इवन तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यानंतर सामाजिक जीवनात त्या जाऊ शकत नाहीत, जर जायचं असेल तर डोक्यावरती पदर घ्यावा लागायचा. पण आता मात्र काय आहे, स्त्री शिक्षण म्हणा, स्त्री शिक्षणात असेल, नोकरीत असेल, राजकारणात असेल, इत्यादी प्रत्येक ठिकाणी आज स्त्री हे मुक्तपणे वावरताना तुम्हाला पाहायला मिळेल. याचंच हेच एक अतिशय मूर्तिमंत उदाहरण आपल्याला म्हणावं लागेल सामाजिक परिवर्तनाचे. तिचे कार्यक्षेत्रसुद्धा आता चूल आणि मूल हे न राहता काय आहेत, तर हे पूर्णपणे ते विखुरलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ह्या जो मग नाते पती आणि पत्नी ह्या नातेसंबंधातला हा जो बदल, हा बदल म्हणजेच काय आहे, सामाजिक परिवर्तन होय. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण ही प्रोसेस पाहिली, त्याच्या दोन व्याख्यासुद्धा पाहिल्या. आता उद्याच्या तासाला आपण काय पाहणार आहोत, ही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.